नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते, तसंच दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत होता. काल अखेर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकार केलेला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नगर जिल्ह्यात यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने विक्रमी कांदा लागवड झाली आहे. आत्तापर्यंत रब्बीत सुमारे 1,53,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे, तर गतवर्षीपेक्षा सुमारे 20,000 हेक्टर कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. पारनेर तालुक्यातील सर्वाधिक तब्बल 31,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. दरम्यान यंदा वेळेत ज्वारी पेरता आली नाही, त्यामुळे या क्षेत्रावर आणि कापसाचा हंगाम लवकरच आटोपला असल्याने त्या जागी कांद्याची लागवड झाली आहे. अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे भोपाळच्या उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने अहवाल दिला आहे. त्यामुळे या परिसरातील 1 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र आणि 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच या फार्मसह परिसरातील इतर फार्मवर 30,000 अधिक कोंबड्या खोल खड्डा करून नष्ट करण्यात येणार आहेत. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत खरेदी केलेल्या धानाची उचल झालेली नाही, परिणामी धान खरेदी प्रभावित झालं आहे. त्याची दखल घेत शासकीय धान खरेदीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवावी अशी मागणी आमदार विनोद अगरवाल यांनी मंत्रालयात राज्य मुख्य सचिवांकडे केली आहे. कोरोनाचा विविध क्षेत्राबरोबर शेतीला देखील फटका बसलाय. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पीक कर्जाच्या वितरणाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात 15 कोटीपेक्षा जास्त पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते, पण यावर्षी मात्र पीक कर्ज अवघे 9 कोटीपर्यंतच वितरण करण्यात आलं आहे. दरम्यान हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळण्यास त्यांना हंगामाचे नियोजन करणे शक्य होते. मात्र यावेळी कोरोनामुळे शेती व्यवस्थापनात देखील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परिणामी त्याचाच रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणाला फटका बसल्याचे बोलले जात आहे. ॲग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत रहा ॲग्रोवन. महाधनसन नवीन सुपर फास्ट रिलीज तंत्रज्ञानावर आधारित 90% दाणेदार गंधक खत महाधन बेनसेल्फ सुपर फास्ट, ज्यामुळे पिकास गंधक मिळतो अति जलद. उसामध्ये साखरेचा उतारा वाढवून कांड्याचं वजन वाढतं आणि उत्पादनात वाढ होते. महाधन बेनसेल्फ सुपर फास्ट, ये अलग है.